गेल्या 2 वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र देखील तितक्याच धूमधडाक्यात साजरी करणार आहोत. मग यामध्ये दांडिया असो गरबा असो मोठमोठ्या संख्येने दांडिया आणि गरबा ठिकठिकाणी खेळला जातो. मात्र यामध्ये दरवर्षी एक प्रश्न सातत्याने पडतो आणि तो म्हणजे दांडियाला मी ड्रेस कोणता घालू. मग आदल्या वर्षीचा एखादा ड्रेस वर पोटमाळ्यावर ठेवलेला काढतो आणि तो आपण घालतो. मात्र यंदा यापासून सुटका, कारण मी घेऊन आली आहे खास माझ्या मैत्रिणींसाठी हटके आणि स्टायलिश लुकच्या काही टिप्स. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहे टिओळी विशेष. यंदाच्या नवरात्रीमध्ये दांडिया खेळण्याची तयारी सुरू झाली असेलच. किती दिवस दांडिया खेळायला जायचं, कोणत्या दिवशी कसे ड्रेसिंग करायचे हे सगळं ठरलेलं असेल. नेहमी तोच प्रकारचा ट्रेडिशनल लुक करण्यापेक्षा यंदा असा काही वेगळा स्टायलिश लुक करून बघा. पारंपारिक लेहंगा घागरा असे कपडे घालून दांडिया खेळण्याची मजा काही वेगळीच असते, त्यात काही वादच नाही. पण कधी कधी जरा हटके लुकही करता येतो. ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातील लोकल मार्केटमध्ये देखील आजकाल इंडो वेस्टर्न प्रकारात मोडणारे अनेक ड्रेस मिळतात. अशा पद्धतीने ड्रेस नक्कीच अधिक कॅची दिसतील. तुम्हाला माहितीये आजकाल जीन्सवर पण आरशाचे वर्क असणारे टॉप घालून दांडिया खेळण्याची फॅशन आहे. अशा वेळी असा लुक अतिशय क्लासी दिसतो. आपल्या नेहमीच्या जीन्सवर अशा पद्धतीने दांडिया स्पेशल टॉप तुम्ही घेऊ शकता. साधारण 300 रुपयांपासून पुढे ते टॉप बाजारात सहज उपलब्ध होतात. पण अशा पद्धतीचा लुक करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे, कारण मॅचिंग ऍक्सेसरीज आणि परफेक्ट मेकअप असेल तरच असा लुक शोभून दिसतो. म्हणूनच सगळं साहित्य परफेक्ट रेडी असल्यावरच अशा लुकचा विचार करा. अशा पद्धतीच्या बलून पॅन्टची पण सध्या जबरदस्त फॅशन आहे. ऑनलाईन साईटवरही अशा ड्रेसेसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, असं आरशाचं वर्क असणारं किंवा ग्लिटरी टॉप आणि त्याच्या खाली धोती पॅन्ट असा पेहरावही दांडियासाठी खूप छान दिसतो. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.